तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कासाडी नदी ही कायम प्रदूषणाच्या विळख्यात असते. त्या पाठोपाठ आता परिसरातील नालेही प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे पाहायला मिळत आहे. या नाल्यांमध्ये लाल रंगाचे पाणी सतत वाहत असते. त्यामुळे अशा विषारी द्रव्य सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी स्थानिकांकडून होत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतींमध्ये असलेले सुमारे 900 अधिक लहान मोठे कारखाने आहेत. या वसाहतीला लागूनच आजूबाजूला तळोजा, नावडे, पेंधर, तोंडरे, देवीचा पाडा, पडघा यासारखी गावे आहेत. या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली येतात. या मंडळाने प्रदूषण रोखण्यासाठी रोखठोक पावले उचलणे गरजेचे आहे. परिसरात नेहमीच संध्याकाळनंतर वातावरणात दुर्गंधी पसरते असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विषारी द्रव्य सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.